शेताकडं निघायची वेळ झाली तरी कमी आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत येण्याचं नाव घेईना तागली कमीला म्हणाली कमे आग आवरलं का नाही तुझ आपलं शेत तिथं माझ्या नावानं हाकल्या मारीत असल आले, आले 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 वा आती। कमी असं म्हणत बाहेरच्या खोलीत आली खरी पण असं येता येता तिला उचकी लागली एकीवर भाग ना म्हणून दुसरी लागली दुसरीवर भागना म्हणून तिसरी लागली आणि मग तिला उचक्या मागून उचक्या येतच राहिल्या कमीच्या उचक्या जस जशा वाढत चालल्या तस तसा गोदाचा वर खाली, वर खाली ती धास्तावल्यावर कमीकडे बघत राहिली कमीला कमी आपल्या सासूला काहीतरी सांगायचं होतं तिला तिच्याशी काहीतरी बोलायचं होतं पण तिला तेवढा अवसर द्यायला तिची उचकी तयार नव्हती सासूला काही सांगण्या बोलण्यासाठी ती तोंड उघडणार इतक्यात तिला उचकी लागायची अखेर एकदाची उचकी थांबली उचकी थांबताच कमीनं गहीवर मांडला आत्ती आता कस करू माझी माय माझी याद आहे की असं म्हणून ती आतल्या खोलीत गेली पिशवीत लुगडं चोळी कोंबली आणि बाहेर आली आणि गोदाला म्हणाली आत्ती माझी माय माझी याद आहे मॅम बाहेरला निघाले गोदा तिच्यावर खेकसली म्हणाली ही काही ग हायरी जायची येळ न बघत आणि गाडव बसल भुकत हे असलं काय कामाचं बिथरलेल्या सापाने फडा काढावा त्याप्रमाणे कमी सासूला म्हणाली आत्ती खबरदार माझ्या मायला गाडव म्हणला म्या तुझ्या मायला गाडव नाही म्हणले मग मग कुणाला म्हणलाव मला म्हणलाव का अग म्या एक म्हण सांगितली असल्या म्हणी मी याच्या पुढे ऐकून घ्यायची नाही सांगून ठेवती येते अगं तू खरच माहेरी निघाली का काय मग माझ्या मायनं माझी मा याद केली कि मला उचकी लागती आणि मला उचकी लागली कि म्या लगेच माहेरी जाती हे काय ठाव नाही काय तुम्हाला अग पर माहेर जाणार म्हणजे कस जाणार मला उचकी लागली कि मला माहेरला घेऊन जायला आपल्या स्टँडावर बस येत माझ खोट वाटत असल तर माझ्या संगत चला स्वतःच्या डोळ्यानी बघा अगं पर तुझा दादला बी नाही घरात तो आल्यावर त्याला विचारून तर जा सांगा की मला उचकी लागली होती म्हणावं मला उचकी लागली की म्या कुठं जाती हे त्यांना सांगावं लागत नाही असं म्हणून ती तरातरा चालती झाली गोदा डोक्याला हात लावून बसून राहिली थोड्या वेळानं गावात चकाट्या पिटून गोदाचा पोरगा खुशाल घरी परत आला तर घरात कमीचा ठाव ठिकाणा नाही आणि गोदा सुतक डोक्याला हात लावून बसलेली खुशालनं तिला विचारलं ऐ तुझी नाही वैग घरात गोदा फणकारा मारत म्हणाली ती तर तुला दिसली नसती का कुठे गेली तिला उचकी लागली होती तिला उचकी लागल्यावर ती, ला ती कुठं जाती तुला काय ठाव नाही सरळ बोलायला काय घेशील दे आईशी काय बोलावं आणि कसं बोलावं हेच त्याला कळ तो स्वतःशीच चडफडत राहिला गोदा आपले दोन्ही हात थडा थडा कपाळावर हाणून घेत म्हणाली देवार देवा काय भोग बाबा माझ्या नशिबाला एवढा धट्टा कट्टा लिओ पण याच घरात ध्यान हाय ना शेतात ध्यान हाय दिसभर काट्या पिटीत गावात फिरतो नवसा सायचा सा नसून घरात आणली तर ती सलग आठ दिवस सासरी नांदल म्हणलं तर शपथ उचकी लागली की पळती माहेरी उचकी लागली की पळती माहेरी म्या ऐकली घरात हाड जिजू का शेतात आड जिजू <laughs> मला एकदाच सोडव मांडला तेव्हा खुशाल तडकला आईला म्हणाला आय तिचं असलं वागणं फास नाही बघ असं निसत म्हणून काय उपयोग करून दावशीलता तवा खर असं कर आत्ताच्या आत्ता नांदायला चल म्हणून तिला सांग सांगितलं पुढं बोल बऱ्या बोलान ती आली नाही तर फर्र तिला वडीत घेऊन ये आणलं पुढं बोल आता काय तुझं डोमल बोलू का अजून तू आणायला बी गेला नाहीस अ आणलंच कस म्या आत्ताच्या आत्ता सासूरवाडीला जातो बऱ्या बोल्यानं ती आली नाही तर तू म्हणतीस तस तिला फरा फरा वडीत घेऊन येतो खुशाल असं आवेशानं बोलला तेव्हा गोदाचं मन आनंदानं भरून आलं अंगात संचारलेला आवेश किंचितही कमी न होऊ देता खुशाल सासूरवाडीला आला सासऱ्याला म्हणाला मामासाहेब काय लावलंय काय तुम्ही हे उठल्या बसल्या तुमची लेख माहेरला पळत ती म्हणजे काय आणि मी असा संसार करायचा तर कसा करायचा पर्वतरावानं लगेच आपल्या लेकीला हाक मारली तिला म्हणाले कमे आगे तुझे कारभारी काय म्हणायलेत ऐकलीस का मी आपल्या नवऱ्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली काय म्हणता असलं वागणं मला बिलकुल पास नाही तू उठल्या बसल्या काय म्हणून पळती ग माझी माय माझी याद करती तिनं याद केली के की मला उचकी लागते मायनं माझी याद केल्यावर मी माहेरी जायचं नाही तर काय करायचं आणि म्या कितीनं तुझी याद करतो मग तवा का नाही तुला उचकी लागत ग मला काय विचारता मग कुणाला विचारू स्वतःला विचारा या करावी लागते म्हणून मला उचकी लागती आ ते काय मला सांगायचं नाही तुला आत्ताच्या आता माझ्या संग नांदायला यावं लागल खुशालची सासू मालन खुशालला म्हणाली जावय बापू आल्यासारखं तिला राहू द्या किंवा चार दिवस एक, एक लेख आहे माझी ले लाडात वाढवली आम्ही तिला म्हणून काय झालं आता ती माझी बायको हाय तिला आत्ताच्या आत्ता माझ्या संघ नांदायला यावं लागल यावं लागल म्हणजे यावं लागल ती पायापटीत म्हणाली नाही यायची यायची नाही म्हणजे यायची नाही खुशाला त्या चडीला पेटला तिला म्हणाला अग तू नाही तुझा बापील खुशालनं असं म्हणताच पर्वतराव घरात गराद गेला घरातनं उपर्ण आणलं लुगड्याचा पदर डोक्यावरून घ्यावा त्याप्रमाणे उपर्ण डोक्यावर घेतलं आणि बायके हालचाली करत म्हणाला चला कुठं जायचं हे खुशालच्या लक्षात येईल ना त्यानं विचारलं कुठं आता काय म्हणला हो काय म्हणलो तू नाही तुझा बापील म्हणून असं म्हणला का नाही म्हणलो की अ मग चला की तिच्यावरच म्याच येतो नांदायला आ तू मला नांदायला नेऊन म्या काय करू लोक बायकोला नांदायला नेऊन काय करते कुशाल प्रचंड हादरला अच्छेचे कसं कसं जमल आू मला कसं जमवा वाटतय वा तसं जमवा माझी कशाला बी नाही बघा येव्हा ना परबतरावाचे शेजारी पाजारी जमा झाले पर्वतराव त्यांना म्हणाला मंडळी आता तुम्ही सांगा तू नाही तुझा बाप बापी असं खुशालराव माझ्या लेकीला म्हणले का नाही केदार सातपुते म्हणाला म्हणले बर का म्हणले म्हणले मग ह्यांना मला नांदायला घेऊन जावं लागल का नाही घेऊन जावं लागल म्हणजे काय घेऊन जावंच लागल आपली बायको म्हणून ह्यांना मला नांदवावं लागल का नांदवावं लागल म्हणजे नांदवावंच लागतोय खुशाल प्रचंड गडबडला आता काय करायचं असा त्याला प्रश्न पडला तेवढ्यात राजेंद्र दराडे त्याच्या जवळ आला खुसबुजल्यावानी त्याला म्हणाला पाहुन आता तुम्ही मुळीच माग हटू नका बरं का माझी तयारी हाय म्हणावं तुम्हाला नांदायला घेऊन जायची होय हे खरोखरच माझ्या संघ नांदायला आले तर अहो ह्यांची काय हिंमत आहे तुमच्या सोबत नांदायला यायची ही समधी ह्यांची नाटकं आहे ती नाटक बनवा बनवी आणि ती कशी काय आता अस बघा तुम्ही तुमच्या सासऱ्याला बायको म्हणून नांदवायला नग म्हणणार आणि तुम्ही असं नग म्हणलं की तुमचा सासरा काय म्हणणार एक तर मला नांदायला घेऊन जा नसता माझ्या लेकीला जवर माहेरी राहाव वाटते तवर तिला माहेरी राहू द्या असं होईल म्हणता वालाच नाही वय पर माझे सासरे खरंच माझ्या संग नांदायला आले तर आ घेऊन जा की का घेऊन जा तुमचा सासरा तुमची बायको म्हणून नांदायला आलाच तर किती दिस नांदल बरत्यांना कसं नांदवायचं हे तर तुमच्या हातात आहे का नाही तुम्ही बी त्यांना बायको म्हणून असं नांदवा असं नांदवा की त्यांनी गपचिप गावाकडे पळ काढला पाहिजे असं म्हणता का बर तसं करतो माझा सासरा नांदायला आला तर त्याला घेऊन जातो आणि मी आता असं नांदवतो असं नांदवतो कि ज्याच ना ते जावई ह्याला म्हणते जावई राजेंद्र दराड्याशी असं बोलणं झाल्यानंतर सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरावी त्याप्रमाणे खुशालला झालं तो म्हणाला मामासाहेब एका आटीवर माझी तुम्हाला बायको म्हणून नांदवायला घेऊन जायची तयारी हाय पर्बतराव ही सडीला पेटला म्हणाला अट सांगा होऊन जाऊ द्या तुमची लेक माझ्या घरी नांदायला आल्याशिवाय म्या तुम्हाला तुमच्या गावाकडं वापस येऊ देणार नाही अट मंजूर हाय आपल्या सासरी आपल्या आईवजी आपला बाप नांदायला जाणार असं दिसताच कमी घाबरली आईला म्हणाली आहे आबा खरंच माझ्यावरच नांदायला जातेत काय की अगं तू काय फिक्कीर करू नगस तुझा बाप किती नाटके आहे ना ते तुझ्या पेक्षा मला जास्त ठावाय हे ते समज त्याच नाटक हाय कसलं म्हणून विचार की कसलो आपण जावायच्या घरी त्याची बायको मधून नांदायला निघाल की आपले घाबरल आपण सांगू त्या आटीवर नांदायला जायला तयार होईल आणि बर समजा तुझा बाप गेलाच नांदायला तर किती दिस नांदल आग एकाला दोन दिस असं म्हणतीस काय मग आबाला खुशाल नांदायला जाऊ दे बघू कस नांदते ते खुशाल आपल्या सासूजवळ आला तिला म्हणाला सासूबाई लवकर आटपत घ्यायचं करा बसची येळ होत आली बस चुकाल न ग परबतरावाला सासरी नांदायला धाडायची तयारी सुरू झाली परबतरावाचा चुलता म्हणाला माले रीतीने झालं पाहिजे बर का म्हणजे कसं अग लेखना नांदायला निघाल्यावर तिला आपल्या गावात जसं नांदायला पाठवतेत ना पर्वत परबतरावाला नांदायला पाठवलं गेलं पाहिजे परबतराव लाजत मुरका मारत बायकाच्या आवाजात म्हणाला बाया मला आता परबतराव नाही म्हणायचं मग मला मा? आता पर्वती म्हणायच खुशाल पर्वतरावाच्या जवळ उभा होता पर्वती त्याला आपल्या कोपऱ्यानं ढोशीत म्हणाला होय का नाही सासरी नांदायला निघायचो म्हणताच परबतराव चुलत्याच्या खांद्यावर मान टाकून रड रड रडला पर्वतरावाचा चुलता त्याला समजावीत म्हणाला कर बाई आता सुकान नांद माहेरचं नाव काढ पर्बतरावानं डोळे पुसले नजरेच्या कोपऱ्यातून इकडं तिकडं बघितलं मालन कुठं आहे याचा नजरेनं तपास घेतला मालन दिसतात आय असं म्हणून फोडीत तिच्याकडं गेला आपली लेक बनून सासरी नांदायला निघालेला आपला नवरा आपल्या गळ्यात पडून रडणार हे लक्षात येताच या बाया असलं काय व मला न गं बाया असलं आस काय असं म्हणून ती मागं दडू लागली पण तिच्याजवळ उभ्या असलेल्या बायकांनी तिला बांधल्यावाने तिथंच उभं केलं त्यातली एक बाई तिला म्हणाली काहीतरीच काय व मालन बाई तुमचं लेख सासरी नांदायला निघाली तिनं तुमची गळा नाही घ्यायची तर मग कुणाची घ्यायची पर्वतराव मालनच्या गळ्यात पडून रड रड रडला मालन पण रडकुंडीला आली कमी मात्र पदराच्या आड तोंड लपवून हसत राहिली परबतराव मालनच्या खांद्यावरची मान बाजूला घ्यायला तयार होईना तेव्हा त्याचा चुलता पुढं झाला त्याला मालनपासून अलग करीत म्हणाला बस झाला आता तुम्हाला बसने जायचं आहे बस चुकली तर समज मुसळकी आरा जाईल दरम्यान एकजणीनं पाणी आणलं परबतरावाच्या हातात पाण्याचा तांब्या देत म्हणाली चूळ पाणी लावू डोळ्याला पर्बतरावानं चूळ भरली डोळ्याला पाणी लावलं पर्बतराव सासरी नांदायला निघाला खुशाल पुढं पुढं चालू लागला आणि पर्वतराव त्याच्या मागोमाग चालू लागला हा सारा प्रकार गमतीचा करमणुकीचा असल्यामुळे परबतरावाच्या गल्लीतले गावातले स्त्री पुरुष पोर हसत खिदळत त्यांच्या मागोमाग चालू लागले हे सारं लटांबर बसस्टँडवर आलं थोड्या वेळानं बस आली बस स्टँडवर एवढा जमाव बघितल्यानंतर बसच्या ड्रायव्हरला कंडक्टरला बसमधल्या प्रवाशांना धडकी भरली या गावातला हा रास्ता रोको तर नसावा असं त्यांना वाटलं पण बस थांबल्यानंतर खरा प्रकार जेव्हा त्यांना कळला तेव्हा त्यांना आयता करबणुकीचा विषय मिळाला बसमध्ये जवळच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी परबतरावाला व खुशालला काही प्रश्न विचारले या बया मला काही विचारत आमच्या ह्यांना असं म्हणून परबत्रा वेळ मारून यायचा तर खुशाल मोघ मोजक बोलायचा प्रवासात हे असच चालू राहिलं बायकोला नांदायला आणण्यासाठी आपल्या सासरी गेलेला आपल्या गावचा खुशाल बायको ऐवजी सासऱ्याला नांदायला घेऊन आल्याची वार्ता वावटळी प्रमाणे गावात शिरली आणि त्यांना बघण्यासाठी गावातले लोक एस टी स्टँडवर धावले खुशाल व पर्वत वेशी दोन गावात शिरले तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घराच्या दारात माळवदावर उभं राहून लोक कुतुहलानं त्यांच्याकडे बघत राहिले इतकंच नव्हे तर एखादा अस्वलवाला गावात आला की अस्वलाच्या मागोमाग जसं फिरतात त्याप्रमाणे गावातली सारी लेकरं त्यांच्या मागोमाग येत राहिली दरम्यान धमाल्याची धुरपा धावत पळत गोदाकडं आली खुशाल आपल्या बायकोऐवजी सासऱ्याला नांदायला घेऊन आल्याचं तिला एस टी स्टँडवर कळालं होतं एवढी जगा वेगळी वार्ता आपणच गोदाला सांगायला हवी असं धुरपाला वाटलं त्यानुसार तिनं जे ऐकलं ते गोदाला सांगितलं आत्ता माय काय आली ग माल माझ्यावर बायकोला नांदायला आणतो म्हणून तावा तावान सासूरवाडीला गेला आणि तिच्यावर सासऱ्याला नांदायला घेऊन आला घरात म्या एक रंडी मुंडी बाय या टोंडग्याचा तर घडी भर रात पाय ठरत नाही लोक उद्या काय काय बोलायला लागलं ला तर कुणाच्या तोंडाला आत लाव बाबा माझा गोदान असा गैवार मांडला तेव्हा दुर्पानं तिला ठणकावलं म्हणाली माय गोदे मी तुझ्या हिताचे एक बोलू का बोल ग बाय बोल काय करू ते तू सांग तुझाई वाई तुझी सून म्हणून येतोय तर त्याला सासूचा सा हिसका दाव आसा हिस्का दाव कि ज्याच नाव ते अग म्हणजे काय करू रक्टावून काम करून घे त्याच्याकडनं लोक सुनाची कशी जाळबाज करते तशी जाळबाज कर चार दिस नाही या गावात चार दिस नाही त्यानं गावाकडची वाट धरली तर मग मला इच्छा असं करू म्हणतीस वय मग येऊ दे त्या बिनलाच्या ज्याला त्याला मी असं नांदवते अस नांदवते कि त्याला जन्माची याद घडावी लागल गोदा असं म्हणाली तेव्हा धुरपाला खूप खूप बरं वाटलं सून म्हणून आलेला तिचा व्याही आणि खुशाल घरी आल्यानंतर काय घडतं आणि कसं घडतं हे बघण्यासाठी धुरपा तिथंच थांबून राहिली घरी गेल्यानंतर आपली आई कशी वागल याची जशी खुशालला धास्ती वाटत होती तशीच धास्ती परबतरावालाही वाटत होती पण प्रत्यक्षात घडलं ते वेगळंच कुणाचाही विश्वास बसू नये असं खुशाल आणि परबतराव दारात येतात ना येतात एवढ्यात गोदाने एका हाताने भाकरीचा तुकडा त्या दोघांवरून ओवाळला भाकरीचा तो तुकडा आणि तांब्यातलं पाणी तिनं रस्त्याच्या कडेला फेकलं गोदा असं वागल असं ना खुशालला वाटलं होतं ना परबतरावाला वाटलं होतं त्यामुळं त्यांना गोदाच्या या वागण्याचा खूप अचंबा वाटला खुशाल आणि परबती हातपाय धुवून घरात आले एव्हाना खुशालचा सासरा त्याची बायको म्हणून त्याच्या घरी नांदायला आल्याची वार्ता गावभर पसरली या परिस्थितीत गोदा कशी वागत याची गावभर उत्सुकता होती या उत्सुकतेपोटी गावातले बरेच लोक गोदाच्या घरच्या अंगणात जमले होते गोदाच्या हे लक्षात येताच ती तरातरा बाहेर आली आणि खडसावल्यावर त्यांना म्हणाली का र बाबानू का जमलं माझ्या घरात काय ऐकू गारुड्याचा का खेळ चाललाय काय एक जण दुसऱ्याच्या आडदडत म्हणाला लेकीच्या ऐवजी तिचा बाप जावयाच्या घरी नांदायला येतोय म्हणजे गारुड्याचाच खेळ झाला की गोदा हे असं बोलणाऱ्यावर उखडली म्हणाली कोण हा इरतो भाड्या बायकावानी तोंड लपून काय बोलतोस हिंमत असेल तर मोहर येऊन बोल पुढं येण्याचं त्या इसमानं धाडस केलं नाही आता गप्ची फितणं जाताव का घरातनं आणू काठी गोदाना अशी तंबी दिली तेव्हा लोकांची पांगापांग झाली गोदा घरात आली खुशाल आणि परबतराव दोघं अवघडल्या उभे होते गोदानं नजर रोखून त्यांच्याकडे बघितलं आणि ती परबतरावावर खेकसली काय गे भवाने तू माझी सून आहेस व परबतराव दपकत म्हणाला नाही कोण म्हणतं मग तुझ्या मायबापानं तुला काय रीतभात शिकवली का नाही अजून ठेवलंय काय झालं माझ्याकडनं काय चुकलं का माहेरून आल्या आल्या आपल्या सासूच्या पाया पडावं लागत माझ्या पाया पडायची तुला याद आहे का चुकलं आत्ती पुन्हा कवास व्हायचं नाही असं म्हणून परबतराव गोदाच्या पाया पडला गोदा तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आत्ती मी की विचारू का तुम्हाला विचार की तुम्ही मला काय आशीर्वाद दिला सांगा की मॅ म्हणलं सुखानं नांद मला वाटलं काय वाटलं तुला तो <laughs> पुत्र सौभाग्यवती होय असा आशीर्वाद तुम्ही देता काय की? आणि तुम्ही मला असा आशीर्वाद दिला असता तर काय झाला असत याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का हे ऐकून खुशालचा चेहरा कसनुसा झाला गोदानं लगेच तिला झापलं म्हणाली परबते एक ध्यानात धर काय ती बाईच्या जातीनं हे असलं आरबट चरबट बोलायचं नसतंय चुकलं आत्ती चुकलं नवं वय आत्ती मग एक कर काय आत्ती गोदा घरात गेली घरातून ओंजळभर शेंगा आणल्या त्या शेंगा परबतरावापुढं टाकीत म्हणाली एवढ्या शेंगा फोडून दे नंतर म्या स्वयंपाकाला लागती परबतराव खाली मान घालून शेंगा फोडू लागला खुशाल हिणवल्याप्रमाणे सासऱ्याकडं बघत राहिला दुसऱ्या दिवशी गावात चकाट्या पेटून खुशाल जेव्हा घरी आला तेव्हा गोदा परबतरावाला म्हणाली परबती तू लदल्याला त्याची परवानगी असल तर माझी नाही नाही बाई पर्बतराव लाजत म्हणाला काहीतरीच काय वाद ती म्या कस विचारावं आणला न बाया मला लाज वाटते गोदा लटक्या रागानं परबतरावाला म्हणाली तुला लाज वाटते आणि मग म्या काय बिन लाजची काय परबतराव लाजत मुडकत खुशालला म्हणाला काव ऐका की आम्ही असं करू का कस आम्ही दोघी मिळून तालुक्याला जाऊ का तालुक्याला हा काशाला शिनेमा बघायला खुशाल चटपटला मनात म्हणाला आयला ह्यांच्या मी हितवर मजल गेली का ह्यांची अर मनाची नाही तर जनाची तरी लाच ठेवा हा गावात ह्याचा बोबाटा झाला तर कुणाकुणाचं तोंड धरू अगोदरच गाव मुलखाचं चाबरं तोंडात येईल ते बोलायलाय आपलं चुकलं ह्या दसकटाला आपण नांदायलाच आणायला नको होतं घरात आपली माय एकली असती आपला तर घरात पाय ठरत नाही हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे होतं आपला सासरा नांदायला आल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्या मायनं ह्या दसकटाला तापलेल्या तव्यावर बशिवलं होतं काय सांगू सांगू बोलू बोलू ह्याचं भुसकाट पाडलं होतं पर कालपासनं ह्या दोघाचं बी वागणं बदललंय कालपासनं हे दोघं रागोमयने चोची चोच काय घालून बोलत होतं ताटाला ताट लावून काय जेवत होतं आणि आता तर तालुक्याला सिनेमा बघायला जायच्या गोष्टी करायलेत ह्यांचं नातं काय ह्यांचं वागणं काय आणि निदान माहीनं तर याचा विचार करायला नगं का उदळी म्हैस लागली हाल्या माग असं वागून जमल वय खुशालनं मनाशी असा विचार केला आणि आईला म्हणाला आय अगं विचार काय हाय तुझा मला आपल्या गावात इज्जतीनं राहू द्यायचं हाय का नाही काय झालं र बाबा तू इवा संघ सिनेमा बघायला गेलीस म्हणून गावात कळलं अगर तू माझ दोघांना एकमेकाजवळ बसून सिनेमा बघताना गावातल्या कुणी बघितलं तर माझ्या इज्जतीचा पंचनामा होईल का राहील पर्वती माझी हाय आणि सासूनन सुना मिळून सिनेमा बघितला तर त्या तुझ्या इज्जतीचा पंचनामा कसा होईल र गोदाना लगेच आपल्या बोलण्याचा पवित्रा बदलला तिनं त्याला चांगलं फैलावर घेतलं म्हणाली काय रे ना अंड्याचा न बुडख्याचा तू आपल्या सासऱ्याला बायको म्हणून नांदायला आणलंस तेव्हा नाही का झाला तुझ्यान माझ्या इज्जतीचा पंचनामा खुशालनं आपला निर्धार बोलून दाखवला म्हणाला आय काय झालं तरी म्या तुम्हा दोघांना सिनेमा बघायला जाऊ द्यायचा नाही नाही म्हणजे नाही परबतराव गोदाला म्हणाला आत्ती आता कसं करायचं व राहू दे बाय जायचं आपण बळबळ गेलो तर इथं डोसक्यात राग घालून घ्यायचं आत्ती तुम्ही काय बी म्हणा बघा काय खरं नाही बर का या बाईच्या जन्माच वंगाळ वंगाळ ग बाईबाईचं बाई जिन असं म्हणत पर्बतराव डोळ्याला उपर्ण लावून रडू लागला गोदा पर्बतरावाला म्हणाली परबते बाई आता रडायचं चल शेताकडं तर जाऊन येऊ उद्या कोरड्याशाला काय नाही निदान कवळी वाळक तर घेऊन येऊ पर्वतराव आणि गोदा शेताकडं जाणार म्हणताच खुशालच्या मनात भीतीचा गोळा उठला त्यांच्या मागोमाग तोही शेताकडं निघाला खुशाल शेतात आला तेव्हा गोदा आणि पर्वतराव शेतातल्या एकाच झाडाखाली बसले होते खुशाल त्यांच्याजवळ येऊन बसताच गोदा परबतरावाला म्हणाली पर्वती चल बाई वाळकं घेऊन येऊ ज्वारीच्या त्या पिकाच्या डांबक्यात लईनाद्र वाळकं आहे ती खुशालनं धडधडत्या काळजानं त्या पिकाकडं बघितलं ज्वारीचं ते डामकं डोक्या इतकं वाढलं होतं वाळकं तोडायच्या निमित्तानं ह्या दोघांनी त्या डामक्यात धुडघुस घातलं तर असं घडू नये असं वाटत असेल तर आपणही त्यांच्यासोबत वाळकं तोडायला डामक्यात जायला हवं खुशाल त्या दोघांना म्हणाला चला मी आम्ही येतो वाळकं तोडू लागायला गोदा खुशालला म्हणाली तू कशाला येतोस र तुला कामाची सवय नाही म्हणून काय झालं काम केल्यावर ना कामाची सवय लागलंच कशी येतोस येतोस तर चल बाबा खुशाल त्या दोघांसोबत वाळकं तोडायला डामक्यात शिरला त्या दिवसापासून खुशालनं गावात चकाट्या पिटीत फिरणं बंद केलं आपल्या आईच्या आणि सासऱ्याच्या वागण्या बोलण्यावर नजर ठेवत तो घरीच थांबू लागला ते दोघं शेताकडं निघाले की तोही त्यांच्यासोबत शेतावर जाऊ लागला त्यांच्यावर त्यांनी सदोदित नजरेचा पहारा ठेवला मालन का घरात हा, हा प्रयागाचा आवाज आहे हे मालननं ओळखलं ती म्हणाली हाय ग हाय ये प्रयागा आत आली मालनच्या शेजारी बसत म्हणाली माले तुम्ही मायले किनी आपल्या आकला काय घाण टाकल्यात का ग काय झालं ग प्रयागा आग कमीचा बाप कुठं आहे आग कमीच्या वरच तिच्या नवऱ्याकडं नांदायला गेला नाही वय नांदायला गेलाय काही निसंग संसार करायला गेलाय असलं काहीतरीच काय सांगतीस ग गोटच सांगणाऱ्याची माय मसनात जाईल म्या माझ्या मयूला तिच्या सासरी भेटायला गेल तेव आणायस आलायस हाव तर वनी कमीच्या घरी तरी जाऊन येऊ म्हणलं गेले बघते तर काय कमीचा बाप आणि कमीची सासू रागू मैने वनी चोची चोच घालून बसलेले हिच्या बापाला म्या म्हणलं दादा कवा येत आहो गावाकडं तरी हिचा बाप बायका मारीत म्हणाला मला काय विचारता कमीची सासू काय म्हणती हे बघावं म्हणून मी तिच्याकडे बघितलं तर ती बिनलाजीची म्हणती पर्वती आता मायरी जायचं नाव सोड आता कमी नांदायला आली तरी मी तिला नांदवायची नाही मी नांदवीन तर माझ्या पर्वतीलाच नांदवीन मालन रागानं खदखदायला लागली असं म्हणली ती खापर तोंडाची मग सांगते तर काय प्रयागानं असं म्हणतच मालन न गळा काढला ती रडत म्हणाली देवा अर काय भोगणलेस माझ्या नशिबाला हिचा बाप लेकीवरच नांदायला हिच्या सासरी गेला आणि तिकड चिनीच्या पदग्यात चिरला किरा अर देवा काय भोग काय खेळ करून बसलीस तू आपल्या हाताने आपला संसार तर मोडलास पर पण माझा बी संसार मोडलास की ग आपल्यावर असा आरोप व्हावा हे कमीला सहन झालं नाही ती आपल्या आईला म्हणाली आई माझा अगर तुझा संसार मी मोडला नाही तू मोडलाय तू मला सुखानं नांदू दिलं नाहीस म्या सासरी टेकले न टेकले तर तू माझी याद करायची आणि तू माझी याद केली की मला हुचकी लागायची तू माझी याद केली नसती तर कशाला हे असं झालं असत उचकी लागली की तिला टिचकी मारायची उचकी लागल्या लागल्या तिला टिचकी मारली असती तर कशाला हे असं झालं असतं हे तुम्हाला आत्ता सांगायलीस तवास हे सांगितलं असतं तर कशाला हे असं झालं असत उचकी लागल्यावर तिला टिचकी मारायची तुझी तयारी आहे नव आत्ता नाही सांगेल उचकी लागल्यावर सांगीन नक्की हा तू बघता खरं मालन प्रयागाला म्हणाले बाई परागे तुझे लई उपकार झाले बघा आमच्यावर तू आम्हाला हे सांगितलं नसतं तर कमीचा बावीनीच्या बदयातनं बाहेरच आला नसता आता म्या है दादला है। नाई मी आणि माझा दादला हाय नाही मी त्याला संध्याकाळपतूर इथं आणला तर नावाची माल नाही त्याच तिरमिरीत दोघी मायलेकी उठल्या आणि खुशाल रावाच्या गावी पोचल्या मायलेकी खुशाल रावाच्या घरी आल्या तेव्हा खुशालराव गोदा आणि पर्बतराव घरीच होते मालनला आणि कमीला बघताच गोदा हसली परबतरावाला म्हणाली माय पर्बती अगं तुला कवा कळावं घरी आलेल्या पाहुण्यांना बसायला टाकावं प्यायला पाणी द्यावं आपला बाप आपल्याला बसायला सतरंजी टाकणार प्यायला पाणी देणार असं दिसताच कमी परबतरावाला म्हणाली आबा बसा तुम्ही म्या करती सारं गोदा कमीला म्हणाली पाहुणे बाई तुम्हाला काम करू द्यायला आमचे काय हातपाय मोडलेत काय पर्वती मी सांगितलेलं तुला ऐकायला आलं नाही काय तुझ्या कानात काय खुट्ट्या ठोकल्यात काय म्हणावं आपल्या बापाला असं बोलावं याचा कमीला राग आला ती म्हणाली आत्ती खबरदार माझ्या बापाला असं बोललाव तर हा तुझा आहे मग मग माझा कोण आहे इवाई हिवाई कवाईनीच्या घरी नांदायला जातोय होय त्याचा तपास्या कराय आम्ही दोघे आलाव तपास्या होईल तवा होईल तवर तर पर्वती माझी सून आहे नव तपास्या झाल्या विना म्या ह्या घरचं ना पाणी पिणार हाव ना चा पिणार हाव मालन ठासून म्हणाली जेवण तरी आम्ही कुणाच्या जेवणावर नाही पडले आम्ही कमीच्या बापाला वापस न्यायला आलाव असं का तुम्ही पर्बतीला न्यायला मुरळी म्हणून आला म्हणा की तुम्ही काय समजायचे ते समजा म्या कमीच्या बापाला कोणच्या बी ती खेतन नेणार म्हणजे नेणार गोदानं पर्बतीला विचारलं माय पर्बती कसं करतीस तुला जाऊ वाटतंय का ग माहेरी परबतराव मुरका मारत म्हणाला तुम्ही काय म्हणा मला तुमच्याशिवाय खिन्नभर करवत नाही तुम्ही मला जा म्हणलं तरी मी हिथन जाणार नाही बघा आव हे काय चाललंय ते तुम्हाला पास आहे का आपण जणू त्या गावचंच नाही असं दाखवित खुशाल म्हणाला मला काय विचारतेस मग कुणाला विचारू स्वतःला विचार तू नीट न आणली असतीस तर कशाला असं झालं असतं माझी आता नीट नांदायची तयारी हाय हे आता मला सांगायचं नाही कुणाला सांगू तुझ्या सा सासूबाईला सांग सांगा की तू म्हणतेस तर सांगतो खरं पर या काठीवर कोणच्या तुला आता सवतीवर नांदायला लागल माझा बाप माझी सवत त्याला आता इलाज नाही मला तुला नांदवायचे हे खरं आहे पण माझ्या मायला माझ्या सासऱ्याला नांदवायचे गोदा उठली आतल्या खोलीत गेली चार पाच कांदे आणले आणि पर्वतरावाच्या समोर ठेवले त्याला म्हणाली एवढे हे कांदे चिरून ठेव मी आता वर्ण आंघोळ करून घेते आंघोळ झाली की मला लगेच ला सैपाकाला लागावं लागल असं म्हणून गोदा आंघोळीला गेली पर्बतरावानं घरातून विळी आणली आणि तो कांदे चिरू लागला पण त्याला कांदे चिरता येईनात शिवाय चिरलेल्या कांद्याचा वास त्याच्या नाकाला झोंपू लागला मालन रागानं लेकीला म्हणाली कमे टवळे काय करून बसलीस ग हे परतच्या बापावरही असली येळ आणलीस कमी फणकारानं म्हणाली मला काय म्हणतीस मी काय माझ्यावरच नांदायला जा म्हणून आबावर बळजबरी नव्हती केली मालन रागानं पेटली तरातरा पर्वतरावाजवळ गेली त्याच्या हातातली वेळी हिसकावून घेतली त्याला म्हणाली तुम्ही आत्ताच्या आत्ता गावाकडच चला नसता तुमच्या पुढं डोस आपटून जीव देईन मालनचं हे बोलणं संपलं न संपलं एवढ्यात न्हाणीतून गोदानं न हाक दिली म्हणाली माय पर्वती परबती अगोम्या नेतांगोळीला आले हो खरे पण नेसायचं लुगडं आणायला विसरले तेवढं माझं लुगडं घेऊन ये बाय अगं मी आज आले असते लुगडं न्यायला पर म्या लुगडं फेडून अंगावर पाणी घेतले आई बाई लवकर म्या थंडीनं काकडले गोदान न्हाणीतून असं म्हणतात खुशालनं कमीनं मालननं कडू लिंबाचा रस पित असल्यावर एकमेकांकडे बघितलं मालन रडत थडाथडा कपाळ पडवून घेत कमीला म्हणाले कमे बघितलंच का किती लाजा सोडल्या दोघांनी तुझ्या जन्माचं तर वाटोळ वाटतोळ झालं ग बाय पर माझ्या बी जन्माचं वाटतोळ झालं ग गमिन कमरेला पदर खोचला हातातल्या बांगड्या माग सारल्या आणि निर्धारानं म्हणाली आय तुझ्या माझ्या जन्माचं वाटतोळ व्हायची बातच सोड आता म्या हाय आणि हे धोका आहेत तेवढ्यात परबतराव लुगडं घेऊन नाणीकडं निघाला कमी त्याला आडवी गेली परबतरावाला आणि म्हणाली माझ्या आत्तीचं लुगडं कपचिप माझ्याकडं द्या परबतराव कमीला म्हणाला कोण गं तू आणि काय म्हणून घरात आलीस आणि माझ्या आत्तीला आपली आत्ती म्हणताना तुला लाज नाही वाटत माझ्या आत्तीचं लुकडं गपचिप माझ्याकडं द्या नाही देणार कस देत नाव तेच बघते असं म्हणून तिनं पर्बतरावाच्या हातातल्या लुगड्याच्या घडीला हात घातला ते लुगडं कमी एका बाजूने ओढू लागली आणि पर्बतराव दुसऱ्या बाजूने ओढू लागला कमीची ताकद कमी, कमी पडू लागल्याचं जाणवतात मालन तिच्या मदतीला धावली पण त्या दोघींच्या ताकदीपेक्षा परबतरावाची ताकद वाढवा होऊ लागली तेव्हा कमी नवऱ्यावर खेकसली आव तुम्हाला हे पास आहे का तुमची माय तिकडं न्हाणीत आंघोळ आहे तिने लुगडं फेडलंय अंगावर पाणी घेतलंय आणि माझा बाप त्यांना लुगडं द्यायला न्हाणीत चाललाय त्यांचं सासूसुनचं नातं हाय कसलं आलंय त्यांचं सासू सासूसुन्याचं नातं त्यांचे हे दावायचे दात आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत त्याला तूच जबाबदार हैस तू नीट नांदली असतीस तर या दोघांना कशाला असले ताप आले असते माझं चुकलं मला माफ करा मी नाही पुन यंदा अशी वागायची खुशाल आतल्या खोलीत गेला त्यानं ज्वारीचे काही दाणे आणले आणि ते दाणे तिच्या हातात देत म्हणाला हे दाणे घेतात सांग सांग म्या सांगतो तशी शपथ घे तुम्ही सांगताल तशी शपथ म्या घेते खरं तर तुम्हाला बी मी सांगल तशी शपथ घ्यावी लागल सांग गावात चकाट्या पिटीत फिरणं एकदम बंद करायचं घरात ध्यान द्यायचं शेतात ध्यान द्यायचं मन लावून उन्छा संसार करायचा तू बी नीट नांदायचं मायनं याद केली तुला उचकी लागली तरी माझ्या परवानगीशिवाय माहेरी पळायचं नाही मला मंजूर आहे मग मला बी मंजूर आहे खुशालन व कमीनं एकमेकांच्या हातावर ज्वारीचे ते दाणे सोडले त्या दोघांचे एकमेकांच्या हातावर असं दाणे सोडून होताच परबतरावानं गोदाला हाक दिली म्हणाला हे बाई आपलं काम झालं बरं का या नहारीच्या बाहेर परबतरावानं असं म्हणतात गोदा हसत हसत त्या तिघांजवळ आली आणि तिच्याकडे चकित नजरेनं बघत कमी तिला म्हणाली आत्ती तुम्ही तर लुगडं फेडलं होतं ना अंगावर पाणी घेतलं होतं ना गोदा लाजत म्हणाली मला काय विचारतीस तुझ्या बापाला विचार ही समधी त्याची नाटकं आहेत मालन हसत गोदाला म्हणाली एन बाई कमीचा बाप नाटक हे मला तुम्ही तर त्याच्या बीवर नंबर मारलाय की सर्वजण खदखदून हसले तेवढ्यात कमीला उचक्या सुरू झाल्या सर्वजण दास्तावल्याप्रमाणे तिच्याकडे बघू लागले कमी रडकुंडीला आली आईला म्हणाली आहे मला उचकी लागली आहे आता कसं करू आई म्हणाली उचकी लागली की टिचकी मार म्हणून मी सांगितलं ना व तुला मार टिचकी मार कमीनं लगेच टिचकी मारली कमीची उचकी थांबली कमी, कमी आनंदाने उसळत म्हणाली गेली उचकी गेली माझी